गावठी विजयचा संघ आणि त्याच्या अपोजिट मध्ये टिपू सुधीर कोले यांचा संघ, हे देखील जुने सागर इलेव्हनचे खेळाडू नामांकित असा संघ होता. सलामीची जोडी पाठवायची आहे टिपू. या सामन्याचं समालोचन करतील माझे सहकारी मित्र प्रकाश मिरजकर साहेब. साहेब ओव्हर टू प्रकाश. थँक्यू. धन्यवाद दिलीप पाटील सर. बारावा खेळू दोन्ही संघांचा घनसुलीचा आलेला आहे. घनसुलीचे बारावे खेळाडू देविदास माडवी इथे उपस्थित आहेत आणि विनंती आहे की दिवाळी संघ आपला बारावा खेळाडू पाठवायचा आहे. ठीक सामना सुरू होण्याआधी आपला बारावा खेळाडू इथे उपस्थित होणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. दिवाळी संघ आपला बारावा खेळाडू लवकर पाठवा. तर धन्यवाद सर्वांचे. तर पुन्हा एकदा या नेहरू 40+ आयोजित 40+ चषक नेहरू मध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं इथे हार्दिक स्वागत. आपली फिल्डिंग प्लेसमेंट करताना दिसतोय तो घनसोली संघ. सेमी फायनलचा हा सामना एक महामुकाबला आणि या दोन मातब्बर संघामधला हा अतिपटीचा मुकाबला. जुगलबंदी आणि महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. तर मोठी संधी होती बक्षिसाची. इथे जो मिड विकेटला बॅनर आहे त्या बॅनरला जर षटकार लागला तर महादेव म्हात्रे कर्णधार नेहरू संघाचे यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस. तर लक्ष करा त्या बॅनरला. आज थोडा शेअर बाजार कमी झालाय. आज शेअर बाजार कमी झालाय. तर बघायचं कोण कुठला फलंदाज या संधीचा लाभ घेतो. पहिलं षटक घेऊन शंतनू पाटील घनसोली संघाकडून आणि फिल्डिंगवर पाहिले आपण तर हा सामना 5 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्या. शंतनू पाटील लांबला चौरणक पंचांच्या डाव्या बाजूने राईट हार्म ओव्हर विकेट. हा चेंडू फुलटा चेंडू पहिला चेंडू संधी गमावली आणि इथे चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. धाव घेण्याची कुठली संधी नाही आणि निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय शंतनू पाटील. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी निर्धाव चेंडूने. फिल्डिंग आपण पाहतोय ऑन साईडला 4 फिल्डर सीमारेषेवर. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ हातामध्ये चेंडू दिला लंगांच्या आणि पहिला विकेट इथे मात्र तांबूत परततो तो दिवाळी संघाचा. अरुण कोळी तांबूत परततोय. बिना खाता खोले कुठली धाव न घेता तांबूत परततोय आणि 1-0 अशी धाव संख्या दिवाळी संघाची पहिल्या षटकातल्या 2 चेंडूंच्या अखेरीस. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय. संतोष आणि स्ट्राईकला दिसतोय तो
विष्णू तेवढाचा विष्णू उंचापुरा मजबूत बांधाचा फलंदाज सामोरा जाईल शंतनूच्या पुढच्या चेंडूला षटकातला तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय माझ्या बाजूला जोडला गेला तो युवा गुणलेखक विघ्नेश वर्वी सुंदरच गुणलेखन हा चेंडू फुल टॉस दिला होता चेंडूला स्टीअर केला डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय आणि या दरम्यान दुसरी धावण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे फलंदाज धावचित बाद विष्णू धावचित बाद होतो आणि दुसरा झटका दुसरा हादरा बसतो तो दिवाळे संघाला धाव संख्या फक्त एक दोन गडी बाद एक तर या सामन्याच्या फायनलसाठी मोठमोठे पाहुणे येणार आहेत आणि एक मोठा आयोजन या स्पर्धेचं नेहरू गाव 40 प्लस आणि नेहरू ग्रामस्थ यांच्या वतीने अत्यंत सुंदर विलोभनीय असा हे मैदान आणि या मैदानावरती सुंदर अशी खेळपट्टी बनवली आहे चारही बाजूने बॉर्डर्सला आपण पाहतोय की लाल रंगाची पट्टी शोभिवंत मैदान आणि बॅनर्स बघा किती दिसत आहेत या मैदानावरती भरपूर बॅनर्स पाहायला मिळतात एवढी प्रसिद्धी या मैदाना अल्पावधीत मिळाली आहे आणि खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला अनेकांचं लाभलंय नेहरू ग्रामस्थांचं तसेच इतर अनेक मान्यवरांचं तर त्यांचे सर्वांचे या स्पर्धेच्या निमित्ताने खूप खूप आभार नवीन फलंदाज येते नामदेव पट्टीपूर नामदेव आपल्याला आल्याला स्ट्राईकला दिसेल सामोरं जाईल शंतनू पाटीलच्या षटकातल्या पुढच्या चेंडूला धावसंख्या एक दोन गडी बाद एक तर महादेव मात्र यांच्याकडे अजून एक लक्ष येत आहे बॉन्डीलांच्या बाहेर जो प्रेक्षक झेल घेईल त्याच्यासाठी 200 रुपये षटकारासाठी गेलेला चेंडू जर कोणी झेलला सीमारेषे बाहेर तर त्या प्रेक्षकाला 200 रुपये मिळतील धावसंख्या 3 दोन गडी बाद 3 पहिलं षटक इथे प्रगती पथावरती शंतनू पाटील गोलंदाजी करतो आणि स्ट्राईकला दिसतोय तो नामदेव उर्फ टिपू सेमी फायनलचा हा सामना हा चेंडू लोअर फुटास ड्राईव्ह केला चांगला टायमिंग तिथे मात्र फिल्डर तैनात सुरेख फिल्डिंग आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी देतो तो फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला धाव संख्या एका धावीने पोचते होती 4 वरती फोर फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स दोन गडी बाद 4 धावा पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत ते तानाजी भोईर एक लेजेंड क्रिकेटर नवंबरतले हा चेंडू इथे मात्र चेंडू उचललाय मिड विकेटच्या दिशेने वन बॉल चेंडू फील्ड होतोय या दरम्यान दोन धावा घेण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी होतोय आणि षटकाच्या अखेरीस दोन धावा पूर्ण होत आहेत पहिल्या षटकामध्ये संपतोय हॅलो धाव संख्या 6 संघाचे कर्णधार नंदकुमार भाऊ आमचे मित्र यांचं आगमन होत आहे त्यांचं हार्दिक स्वागत तर पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी फक्त 6 धावा दिल्यात आणि 2 गडी या षटकामध्ये बाद झालेत
एक गडी मिळाला होतो शंतनूला एक रन आउट तर बघायचं संघी कोण साधतोय जो मिड विकेटला बॅनर आहे महादेव म्हात्रे यांच्याकडून बक्षीस 1000 रुपयांचा तिथे षटकार मारला तर हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू चांगली सुरुवात गोलंदाज रमेशची पहिला चेंडू निर्धाव चेंडूकडे पाहत राहिला फलंदाज नामदेव आता मात्र पहिला चेंडूला फुटा चेंडू रिव्हर्स केला चेंडूला चेंडू जातोय तो सरासीमारीच्या दिशेने परंतु या दरम्यान जोपर्यंत चेंडू पिन होतोय दोन धावा इथे पूर्ण करतात टिपू आणि संतोष दोन धावांनी धाव संख्या पोहोचली ती 8 वरती 84 लॉस ऑफ 2 विकेट्स दोन गडी बाद 8 धावा आपण काल देखील पाहिलं होतं की दिवाळी संघ पहिल्या दोन षटकामध्ये पिछाडीवर होता त्यानंतरच्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि तो सामना मात्र जिंकण्यात यश मिळालं होतं ते दिवाळी संघाला वाशी संघाविरुद्ध हा सामना झाला होता पुन्हा रमेश राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू फुटता चेंडू पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला खेळून काढला वायरिश लॉंग आपला फिल्डर तिथे तैनात इथे मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न करताना दिसत होता तो संतोष परंतु मागे परतावं लागतं एकच धाव मिळतो एका धावेने धाव संख्या 9 वरती 9 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स अचूक गोलंदाजी आतापर्यंत करताना दिसतो रमेश कुठल्याही प्रकारचा मोठा फटका षटकार किंवा चौकार लगावण्याची संधी अजूनपर्यंत तरी रमेशने दिली नाही आहे संतोष बघायचं समोर जाईल षटकातला चौथा चेंडू गोलंदाज रमेशचा पुढे सरसावला आहे चेंडूची फ्लाईट घेतली ड्राईव्ह केलाय चेंडू पुन्हा एकदा आयडिश रंगाला पुन्हा एकदा हरिराम चेंडूवरती येतो वेगाने चेंडू पकडतो फेक करतोय आणि त्या धावावरती पोचते ती दिवाळी संघाची पुन्हा रमेश आता मात्र उद्वाचीचा खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईड बॉलचा इशारा करतायत पंच आणि एका धावेची भर पडते ती दिवाळी संघाच्या खात्यामध्ये धाव संख्या 11 पुन्हा दाघोलंदाज रमेश हातामध्ये चेंडू सामोरा जाईल नामदेव उर्फ टिबू हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न अयशस्वी होतो आणि चेंडू जातो विकेटकीपरच्या हातामध्ये धाव घेण्याची कुठलीही संधी मिळत नाही निर्भाव चेंडू आता मात्र शेवटचा चेंडू रमेशचा दुसरा षटक प्रगती गटावरती गंचोली संघाचा संघाकडून गोलंदाज रमेश हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसला चेंडू पुन्हा एकदा विकेट घेतले आणि निर्भय चेंडूने षटकाची समाप्ती धाव संख्या फक्त 11 दोन षटकांच्या अखेरीस कृपया वेळ दाडू नका कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी गणपती महोत्सव आहे सर्व लोकांना देखील या स्पर्धा आटोपून जायचं आहे प्रत्येकाच्या घरी गणपती येत आहेत त्यामुळे वेळ दाडू नका लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न करा आपलं सहकार्य मोलाचं आहे धन्यवाद तिसरा षटक घेऊन गणसोली संघाकडून नामदेव येतोय स्ट्राईकला संतोष सामोरं जाईल नामदेव पाटील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट हा चेंडू पहिला चेंडू वर्कर
ड्राइव केला आहे लॉंगरच्या दिशेने हरिराम मात्रे तिथे तैनात सुरेख फिल्डिंग फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते धाव संख्या एका धावीने 12 वर पोहोचते 12 फॉर लॉस ऑफ टू विकेट्स दोन गडी बाद 12 नाणेफेक जिंकली होती घनसोली संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 12 धावा धाव फलकार लागला त्या दिवाळी संघाच्या आता मात्र चेंडूला पाहिलं पुढे सरसरण्याचा प्रयत्न सुरेख फटका गॅप मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमा पार चौकार अप्पा वरपस सुरेश ठाकूर होता अप्पा यांचं आगमन होत आहे हार्दिक हार्दिक स्वागत सुरेश ठाकूर साहेब यांचं इथे खूप खूप स्वागत आहे आमचे 40+9 सोशल मीडिया प्रमुख सुरेश ठाकूर साहेब यांचं इथे आगमन झालं त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत धाव संख्या या चौकाराने पोहोचली 16 वर नामदेव पुन्हा एकदा तयार होतोय या षटकातला तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज नामदेव आपला बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेट गोलंदाजी करतो हा चेंडू पण मोठा फटका घालण्यापर्यंत चेंडू हवेत हरिराम तिथे आहे आणि कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये तो दिवाळी संघाचा नामदेव तंबू परततो तो नवीन फलंदाज होतोय दिवाळी संघाचा तसेच आमचे नवीन भाई फोटोग्राफचे पदाधिकारी सन्माननीय मोकल साहेब विकास मोकल साहेब यांचं इथे आगमन होतं त्यांचं देखील इथे खूप खूप स्वागत या स्पर्धेमध्ये आमचे नामदेव साहेब यांचं आगमन होत आहे चेंडू पुढे सर सावध खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र स्टम्पिंग चान्स आणि यष्टीजित बाद फलंदाज संतोष चौथा विकेट तंबूत परतलाय दिवाळी संघाचा सुंदर गोलंदाजी इथे घनसोली संघाकडून होते नामदेव लागोपाठ दुसरा विकेट घेण्यात यश मिळतंय आता मात्र हॅट्रिक बॉल असेल नामदेव साठी सुधीर येतोय दिवाळी संघाचा सुधीर कोळी बघायचं अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये एकही हॅट्रिक झालेली नाहीये आपण पाहिलं होतं मागच्या स्पर्धेमध्ये करावे गावची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये 3 हॅट्रिक झाल्या होत्या परंतु या स्पर्धेमध्ये मात्र अजूनही पहिली हॅट्रिक कोणाला मिळाली नाहीये बघायचं इथे नामदेवला ही संधी आहे हॅट्रिकचा बॉल समोर जाईल सुधीर कोळी तर आम्हाला अशी माहिती मिळते की सुधीर कोळी हा उत्कृष्ट गोलंदाजाच्या स्पर्धेमध्ये आहे आतापर्यंत 7 विकेट घेऊन तो पुढे आहे तर नक्कीच एक अष्टमेरू खेळाडू सुधीर कोळी समोर जाईल नामदेवला हा चेंडू इथे मात्र चेंडूला ऑफसाईडचा चेंडू लेफ्टच्या दिशेने खेळला मिडल विकेटच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडू थ्रो येतोय तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते की फलंदाज सुधीरला सुधीर आपलं खातं खोलतो आणि धाव संख्या पोहोचते ती 17 अतिशय संथवती धाव संख्या आतापर्यंत आपण पाहतोय दिवाळी संघाची अजूनही इथे एक आनंदाची बातमी असे की काल आपले 40+ धारावचे खेळाडू गणेश पाटील यांचे सुपुत्र निखिल पाटील यांनी 96 धावा मारल्या होत्या आज त्याने बोरवली येथे तेंडुलकर स्टेडियमला 100 धावा पटकावलेल्या आहेत निखिल पोलीस शील्ड झाला एमसीएचे टुर्नामेंट झालेत
लागवड दोन दिवस त्यांनी तुफान असे फलंदाजी केलेले आहे. गणेश पाटील यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच निखिलचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. जरा अभिनंदन करायचे सर्व प्रेक्षकांना, तालावाजून आणा अभिनंदन करा. थँक्यू. अजूनही या इनिंग मधला 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघायचं या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये कितपत मोठं टार्गेट उभं करतोय दिवाळे संघ. शंतनू पाटील इथे जायबंदी होतोय, पायाला दुखावत होते. विजय येतोय नवीन गोलंदाज विजय भोईर. एक उत्कृष्ट असा गोलंदाज, नवमीतला नामांकित गोलंदाज विजय भोईर. चौथा शतक घेऊन घनसोली संघाकडून आणि सामोर जातो त्याला तो सुधीर कोळी, नॉन स्ट्राईकला गोलंदाज निलेश. 12 चेंडू शिल्लक आहेत, अत्यंत महत्वाची लढत. सेमी फायनलचा हा सामना कुठे तोरा षटकारासाठी जो जो असेल राजेश भोपी, कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यावं. राजेश भोपी हा चेंडू इथे मात्र मिरांच्या दिशेने आणि एक धाव घेण्यात यश मिळतो होतं सुधीर कोळीला. धाव संख्या एका धावीने पोचते ती 22 वरती 22. हळूहळू धाव खोला पुढे सरकतोय, संत गती धाव संख्या दिवाळी संघाची. अजूनही मोठे फटके येत नाहीत, षटकार अजूनही लागला नाही या इनिंग मध्ये. तर षटकारासाठी जो प्रेक्षक झेल घेईल त्याला 200 रुपयांचं बक्षीस आहे. आणि जे महादेव मातेने बॅनरला जेणे लागला जे बक्षीस ठेवलंय तिथे 1000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि इथे मात्र सोपा झेल सोडतोय लंगांचा चेंडू गेला सीमारेषे बाहेर चौकार. धाव संख्या 26 वर पोहोचली. तर दिवाळी संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. जर 3 षटकार मारले लागोपाठ तर 1000 रुपयांचा बक्षीस ठाकूर मारवी यांच्याकडून. हा चेंडू इथे मात्र चेंडू जातो तो सीमारेषेच्या दिशेने, विकेट किंवा इथे मात्र फसला होता. आणि पंचांचा इशारा तो वाईड बॉलचा. बाईचा चौकार, तर 19 धाव मिळणार आहेत त्या दिवाळी संघाला. धाव संख्या पोहोचली 31 वरती 31. अजूनही 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत विजय भोईरच्या. तर
आपण पाहतोय विजय भोईर अतिशय वेगवान असे गोलंदाजी करतो आणि विकेट किपर मात्र एकदम क्लोज बॅट्समनच्या जवळ उभा आहे. हा चेंडू आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू फसवलाय पूर्णपणे बीट केलाय ते संतोषला सॉरी निलेशला निलेश इथे मात्र पूर्णपणे बीट झाला आणि धाव घेण्याची कुठलीही संधी मिळत नाही या चेंडूवरती. सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी विजय भोईर याच्याकडून पुन्हा एकदा विजय भोईर चा सामना करण्यासाठी सज्ज होतो तो निलेश. हा चेंडू इथे मात्र वॉर्कर बॅटची आतली करायला लागली चेंडू गेला मिड विकेटला. या दरम्यान एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना सुधीर कोळी मात्र मागे फरकतो. धावसंख्या आमच्या निरोगाचे रोहित 32 वर 40+ निरोगाचे खेळाडू हरचंद्र भपे यांचे सुपुत्र रोहित इंडियन्स मालक रोहित भपे हे उत्कृष्ट असे समालोचक आहेत मुंबईचे. त्यांचं आगमन होत आहे त्यांचं हार्दिक स्वागत वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पुन्हा विजय पहिला पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र फ्लॅगच्या चेंडूला उचललो सरळ अंपायरच्या डोक्यावरून आणि साईड स्क्रीनच्या दिशेने हा उत्तुंग असा षटकार. धावसंख्या पोहोचली 38 वरती. तर अजय 6 षटकार मारून अग्रस्थानी आहे आणि हा जो फलंदाज आहे निलेश आतापर्यंत निलेशने 5 षटकार खेचले तर या स्पर्धेमध्ये षटकारांच्या नक्कीच आहे तो निलेश बघायचा निलेश अजून किती षटकार खेचतोय. आणि सीमारेच्या बाहेरवर कोणी कॅच घेतली तर 200 रुपयांचं बक्षीस आहे महादेव माथुरांच्याकडून. तर माफ करा सुधीरने षटकार मारला होता निलेशचे फक्त 4 षटकार आहेत आणि 6 षटकारांशी अजय अजूनपर्यंत पुढे आहे. अत्यंत महागडा षटक विजय भोईरचा 17 धावा या षटकामध्ये कुठला गेला. आता मात्र हरिराम हा चेंडू पहिला चेंडू सुरेश चेंडू तितकाच चांगला फटका चेंडू जातो तो डी बेस्ट कवरला फिल्डर तैनात चेंडू फेक येतोय आणि एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल कारण सुरेख फिल्डिंग चांगली चेंडू फेक. धावसंख्या 39 ऑन द बोर्ड नाव. नाईस बॉलिंग नाईस स्टार्ट बाय बॉलर हरिराम रानकर. वन्स अगेन हरिराम ऑन इज बॉलिंग मार्क वेगवान गोलंदाज हरिराम आणि जवळपास सर्कलला टच त्याचा रनअप सामोरं जाईल. पुन्हा एकदा आता मात्र सुधीर कोळी हा चेंडू इथे मात्र चेंडू हवे तर बघायचं आहे परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय आणि इथे फक्त एकच धाव मिळते धावसंख्या एका धावीने 40 वरती. तर अत्यंत सुरेख असं आयोजन सुंदर असं आयोजन स्वास्थ्य शरीर आयुष्य महान ही संकल्पना 40+ अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील यांनी गेल्या 15 वर्षापूर्वी नोव्हेंबरमध्ये सर्वप्रथम आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वप्रथम आणली आणि या संकल्पनेच्या अंतर्गत हे सामने एक चांगलं क्रिकेट चांगलं आरोग्य चांगली सामाजिक एकजूट या 40+ नोव्हेंबरच्या माध्यमातून आपण पाहतो. हॅलो नेरळगावचे समाजसेवक तसेच माजी परिवहन समिती सभापती अध्यक्ष किशोर पाटील यांचं आगमन होत आहे कुठे आहे त्यांनी ट्रॅव्हलिंग कक्षेत स्थानापन्न व्हायचं आहे. किशोर पाटील
अपनी गेंद हरियाम की, ये गेंद पटकी गेंद पुल करने का प्रयास यहां पर चुके, अपील करते हुए कॉट बैन के लिए आउट। बहुत अच्छी गेंद, बाउंसर का प्रयास किया था और इस गेंद को पुल करना था, हुक करना था, लेकिन वहां पर बाहरी किनारा बल्ले का और वहां पर विकेट कीपर बहुत ही चुस्त और यहाँ इसी तरह रन कैच आउट हो, कैच आउट होकर पहले में वापस जा रहे बल्लेबाज नीलेश। अपने टीम के लिए कुल 10 रन निजी स्कोर बनाकर नीलेश का योगदान इस मैच में। नए बल्लेबाज विकेट की तरफ जाते हुए योगेश देखते हैं, योगेश और दूसरे बल्लेबाज सुधीर कहां तक अपनी टीम का टारगेट सेट करते हैं। अभी भी इस पारी की, इस पारी का आखिरी ओवर चालू है और आखिरी ओवर की 3 मिनट शेष है। सामना करेंगे बल्लेबाज योगेश, इस ओवर की चौथी गेंद हरिराम की, फील्डिंग प्लेसमेंट ऑन साइड में बाउंड्री लाइन पर 4 फील्डर, ऑफ साइड में 3 फील्डर। अगली गेंद हरिराम की, दाहिने हाथ से ओवर विकेट, ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, ये गेंद खेलने का प्रयास जरूर किया, गेंद हवा में कुछ देर, गेंद जाते हुए फाइन लेग की दिशा में, इस बीच जब तक कि फील्डर आए बाउंड्री लाइन से तब तक 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए दोनों बल्लेबाज 2 रन के साथ 42। अभी भी आखिरी 2 गेंद शेष इस ओवर की, इस पारी की, देखते बड़ा शॉट यहां पर आता है क्या, किसके बल्ले से आता है। तो यहां पर सुधीर कोहली कुछ समझाते हुए अपने साथी बल्लेबाज योगेश को। हरिराम की अगली गेंद, ये गेंद उठाकर गेंद को खेला लाइन अप की दिशा में, यहां पर कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री लाइन के फ्लाइट 6 यहां पर देखने को मिल रहा है बल्लेबाज योगेश के बल्ले से। इस बार रन संख्या पहुंचते हुए तेजी के साथ 48 पर 48। अब आखिरी गेंद इस पारी की, देखते हैं आखिरी गेंद पर यहां पर क्या कर पाते हैं बल्लेबाज योगेश। सभी की नजरें इस आखिरी गेंद पर, ये गेंद, गेंद को उठाकर खेला है मिड विकेट के ऊपर से 6 रन। गेंदों पर 2 छक्के लगाकर यहां पर अपनी पारी, अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 54 पर और 55 रनों का लक्ष्य 5 ओवर के इस मुकाबले में रहेगा घनसोली टीम के सामने। तो देखते हैं आगे किस तरह से खेल होता है, क्या होता है। रोहित भोपी धन्यवाद। घनसोली संघ बॉल चॉइस साठी या ताबडतोब चंद्रकांत बॉल्स घेऊन जा, तिथं चंद्रकांत बॉल्स घेऊन जा तिकडे डायरेक्ट आणि बॉल घेऊन इकडे लगेच चॉईस केलेला। देवाले संघ क्षेत्ररक्षणासाठी होतो ताबडतोब लाईनअप करून जायचं मैदानामध्ये। आपल्याला अजूनही अंतिम फेरीचा सामना खेळायचा उशीर झालेला आहे। सुधीर कोहली चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, नामदेव टिपू साहेब देवाले संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। देवाले संघ आपला अजूनही अंतिम फेरीचा सामना खेळायचा आहे
धन्यवाद. यानंतर अंतिम फेरीचा सामना होईल. अंतिम फेरीचा सामन्यापूर्वी खेळण्यापूर्वी मैदानात दोन्ही संघांनी जायचं आहे. जो संघ या संघातून जिंकेल तो संघ असेल तसे दारावी संघ असेल. दोन्ही संघांनी मैदानात जमायचं आहे. तसेच अंतिम फेरीचा सामना सुरू होण्यापूर्वी सर्व 40 प्लस नेहरू संघाचे खेळाडू येथे पॅवेलियन कक्षेवर जमायचं आहे. हॅलो, मॅच कडे जाऊया. येणारे 30 बॉल मध्ये रन संख्या पूर्ण करायचे 55 धावसंख्या उभ्या केल्या दिवाळी टीमने. आणि या 55 धावसंख्येचं लक्ष मात्र घनसोली 40 प्लस या टीमला ठेवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल पहिल्या 3 ओव्हर मध्ये रन्स होते दिवाळी टीमच्या 21 धावा होत्या. नंतरच्या 2 ओव्हर मध्ये मात्र 30 धावा आलेल्या आहेत. विजयने मात्र 17 धावा काढल्या आणि त्याचबरोबर हरिरामने योगेशने 14 धावा काढल्या आणि त्याचबरोबर सुधीर असेल 9 धावा काढल्या. त्याचबरोबर निलेशने 10 धावा काढल्या. अशा मात्र सर्वच खेळाडूंनी मात्र 10-9 धावा काढून मात्र 54 धावसंख्येपर्यंत पोहोचले आणि 55 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये घनसोली 40 प्लस संघाची जोडी मैदानामध्ये जाते. सलामीची जोडी हरिराम आणि त्याचबरोबर उत्तम. सलामीची जोडी सेमीफायनलची मॅच. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र 12 टीमच्या सोबत मेगा फायनल खेळेल. तर 12 प्रतिनिधी प्लीज विनंती करतो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. घनसोली टीम ओके आहे तिथं. तर येणारे 30 बॉल मध्ये 55 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हरिराम आणि त्याचबरोबर उत्तम ही जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. दिवाले संघ उशीर करू नका. निलकंठ म्हात्रे अंपायर पंचांना विनंती करतात अहो तुम्ही थोडं घाई करा पंच बोलत बसू नका. नवींबेचे माझे शिडको संचालक तसेच गोवा राज्याचे अध्यक्ष आणि नगरसेवक साहेब माझे नवींबेजी भगत साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र पाहुण्यांची मात्र गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. या व्यासपीठावर मात्र जसं मात्र संध्याकाळ होत जाईल तशी मात्र आमच्या व्यासपीठाची शोभा वाढेल. आणि कावकाड रिझर्वला तुम्हाला बॅनर दिसत असेल तर बॅनरला मात्र चेंडू लागला तर हजर बजे पारितोषिक असेल. आणि जर बाहेर कॅच पकडली प्रेक्षकांनी जर बाहेर कॅच पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. माधवजी मात्र यांच्याकडनं 40 प्लस नेहरू टीमचे कॅप्टन यांच्याकडनं मात्र अवघ्या कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि कौकरने रिझर्वला जो बॅनर आहे तिथे जर चेंडू लागला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिला षटक घेऊन येतोय अशोक. पहिलाच बॉल शकून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन पूर्ण झाली या. आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न चांगली रनिंग मिटून द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून यंग क्रिकेटला लाजवेल अशा प्रकारचं रनिंग मिटून द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. सुरक्ष पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा जमवल्यात उत्तमने. तुम्ही पाहता 40 प्लस ची दर्जेदार स्पर्धा झोटिंग बामनदेव मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते पहिला चेंडू. आणि त्या पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. 55 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जोडी उत्तम आणि त्याचबरोबर हरिराम ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. अशोक गोलंदाजी मार्कवर 40 प्लसच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पॉवर प्लेचा षटक मिळणार नाहीये. 7 खेळाडू तुम्हाला सीमारेषे लगत तुम्हाला पाहायला मिळतात. वेगळा नियम 40 प्लसच्या या सर्व कमिटीने घेतलेला आहे आणि कित्येक वर्ष हा देखील नियम चालत आलाय. गोलंदाज पण एकदा अशोक ठरवतो राईट टर्म राऊंड द विकेटने. समोर खेळाडू उत्तम त्याच्या बॅटमधून 2 धावा पाहायला मिळाल्या. या बोलता चेंडू खराब चेंडू त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळते. दुसरी रनचा प्रयत्न होईल आणि या दुसरी धाव घेता घेता मात्र तुम्ही पाहू शकाल उत्तमला मात्र इथे जीवनदान मिळते. मी तर म्हणेन
कारण की दुसरी धाव घेताना इथे फलंदाज जरी बाद झाला असता परंतु विकेट वर ना चेंडू उडाला त्यानंतर तुम्ही बघा दोन धावा पूर्ण झाले टीमची रनसंख्या आता जाऊन पोहोचली आहे दोन बॉलच्या नंतर चार धावा दाफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट अर्थात एमटीसी च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या यूट्यूब च्या माध्यमातून लाईव्ह देखील पाहता येते एक चांगली संकल्पना इनोवेशन 50 प्लस च्या सर्वच खेळाडूंनी घेतलेली आहे लाईव्ह सामने तुम्हाला पाहायला मिळतात दोन बॉलच्या नंतर चार धावा दाखल कवर पाहायला मिळतात तुम्हाला सेमी फायनलची मॅच दिवाळी 50 प्लस त्यांच्या अगेन्स्ट कंसोली 50 प्लस हे संघ दोन तुम्हाला पाहायला मिळतात बारावी टीम मात्र राजासारखी राजाच्या खुर्चीवर बसली आहे कोणता संघ आमच्या समोर भिडेल फायनलची मॅच कोणत्या संघासोबत होईल दिवाळी की घनसोळी नाहीतर गोलंदाज सी आर आयटम राऊंड द विकेटने यावेळचा चेंडू शफल मारण्याचा प्रयत्न सुरेख फटका चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर चाललाय आउट ऑफ द पार्क सहा उत्तमच्या बॅटमधून मात्र सहा धावा येतात पहिल्या दोन चेंडूर मात्र दोन धावा काढल्या तिसरा चेंडू मात्र शॉर्ट बॉल होता तसंच फिरकावून दिला दहा धावा अठरा मात्र स्कोरकार्डवर तुम्हाला पाहायला मिळतं टीमची रनसंख्या तीन बॉलच्या नंतर दहा धावा चांगला खेळ 50 प्लसच्या या खेळाडूंकडनं तुम्हाला पाहायला मिळतो त्याच घनसोली 50 प्लस टीमकडनं कारण की पहिल्या दोन बॉलवर मात्र दोन धावा त्यानंतर बी गेट केला दहा धावा मात्र आपल्या खात्यामध्ये जमवल्या आणि टीमच्या खात्यामध्ये देखील टीमची रनसंख्या दहा तीन बॉलच्या नंतर विकेट्स घ्याव्या लागतील दिवाळी टीमला या मॅचमध्ये जर राहायचं असेल तर विकेट्स इम्पॉर्टंट असतील विकेट्स घेतले तर मॅचमध्ये बनून राहिलो नाहीतर ही मॅच जी आहे उत्तम अशाच प्रकारे संपूर्ण लवकर टाकू शकतो तीन बॉलच्या नंतर दहा धावा पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट यावेळचा चेंडू तुम्ही पाहताय सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जरूर एकच रन आता मात्र मिळेल दुसऱ्या रनसाठी विक्स घेणार नाहीये कारण की मागच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी धाव घेताना मात्र उत्तमला जीवनदान मिळालं या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते आता मात्र प्रथमतः स्ट्राईकवर येतो हरिराम स्ट्राईक एन कडे जो नॉन स्ट्राईकला खेळाडू होता हे सलामीची जोडी घनसोली 50 प्लस टीम कडे तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज अशोक तयार राईट आर्म राऊंड विकेटने त्या चेंडू तुम्ही पाहता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पॉनचे रिझन लातूरचं गचाळ क्षेत्ररक्षण होतं खराब फिल्डिंग त्याचा मोबदला तुम्ही पाहता या दोन धावा या धावा मात्र तुम्हाला कुठेतरी थांबवाव्या लागतील दिवाळी टीम अशा जर धावा गेल्या तर नक्कीच मॅच ही जी आहे ती घनसोळी टीम लवकरच आपल्या बाजूने घेऊन जाईल आणि मेगा फायनल मध्ये आणि मेगा फायनलचं तिकीट मात्र या घनसोळी टीमला मिळेल शेवटचा एक बॉल शिल्लक टीमची रनसंख्या 13 धावा दाफल कव्हर बिनगडी बाद सुरुवात चांगली झाली आहे घनसोळी 50 प्लस टीमची चांगली सुरुवात मित्र म्हणून उत्तमने जो षटकार मारला त्या षटकाराने मात्र धावसंख्येला आकार आणि त्याचबरोबर जो रन रेट आहे त्या रन रेटवर चांगल्या रीतीने चालू आहे घनसोळी 50 प्लस पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट त्यावेळेचा चेंडू पुन्हा यशा पोलून मारण्याचा प्रयत्न आणखीन एक मिड विकेटच्या डोक्यावर न येतो हा खणखणीत षटकार या षटकाराच्या सहाय्याने टीमची रणसंख्या तुम्ही पाहू शकाल वर तुम्हाला पाहायला मिळतात 19 धावा बिनगडी बाद काय सुरुवात केली आहे उत्तमने आणि हरिरामने आपल्या टीमसाठी हरिरामच्या बॅटमधून एक षटकार उत्तमच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळतात अशा मात्र एकेरी आणि दुहेरी धावसंख्या देखील या ओव्हरमध्ये आल्या एकही डॉट बॉल आला नाहीये 19 धावा दाफलकावर लागल्यात इथून मात्र गेम प्लॅन थोडासा चेंज करावा लागणार आहे पहिलाच गोलंदाज 50 वर्षाच्या वरती असलेला पाहिजे आणि फलंदाज देखील 50 वर्षाच्या वरतीच असला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकाल पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पहिल्या ओव्हर नंतर 19 रन स्कोर कार्डवर बिनगडी बाद तुम्हाला पाहायला मिळतात सुरेख खेळ उत्तम आणि हरिरामच्या माध्यमातून घनसोळी 50 प्लस यांच्या अगेन्स्ट दिवाळे 50 प्लस सेमी फायनलची मॅच जोटिंगे बामणदेव मैदान नेरूळच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतं सुरेख मैदान हे नेरूळ गावाला लाभलेलं तुम्हाला पाहायला मिळतं 19 धावा दाफलकर मात्र झालेले आहेत कृपया वेळ घालू नका दिवाले संघ प्लीज वेळ घालू नका अजून आपल्याला अंतिम फेरीचा सामना खेळायचा आहे 36 धावसंख्येची गरज शेवटचा अंतिम फेरीचा सामना दोन षटकाचा मला करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको प्लीज 24 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज आहे चला स्पीड अप करा दिवाळी टीम विनंती करतोय पुढची मॅच जर तुम्हाला 5 ओव्हरची खेळायची असेल तर स्पीड अप करा पंच थोडा आक्षेप घ्यायचा आहे काका आणि त्याचबरोबर गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वर येतोय वैयक्तिक
पहिले संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन अरुण गोलंदाजी मार्गवर होते. इथून मात्र इनिंगला ब्रेक द्यावा लागणार आहे. इथून मात्र ही जोडी मात्र फोडावी लागेल तरच दिवाळी टीम या मॅच मध्ये म्हणून राहील. हा देखील खेळाडू तुम्ही पाहता 50 वर्ष देखील वरचा खेळाडू आहे हा वरुण अरुण हा गोलंदाज. तर समोर उत्तम तुम्हाला पाहायला मिळतो ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला. आयटम ऑफ द विकेट पहिला चेंडू बोलता चेंडू तुम्ही पाहता घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा काहीतरी चित्र होतं मात्र मैदानामध्ये. परंतु एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावी बरोबर टीमची रन संख्या 20 रन्स 20 धावा मात्र धाव फलकावर लागले जातात. आता समीकरण तुम्ही पाहिलं असेल तर येणार 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये रन संख्या पूर्ण करायच्या आहेत 35 धाव संख्येची गरज. सामना मात्र गणचोली 40+ बाजूने थोडस इझी वाटतोय परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू क्रिकेट मध्ये पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाही. अवलचा चेंडू तुम्ही पाहता बॅटची कड घेतली होती पॉइंटच्या रिझनला चेंडू चालला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय. एकच रन मिळते 21 धावा दाखल करत तुम्हाला पाहायला मिळतात. आयुबा कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक महादेवजी म्हात्रे कॅप्टन यांच्याकडला आणि त्याचबरोबर काऊ कॉर्नर रिझर्वला जो बॅनर दिसतोय त्या बॅनरला जर षटकार जर चेंडू लागला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चेंडू तुम्ही पाहता शफल मारण्याचा प्रयत्न फाइन लेगच्या रिझनला त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक आहे जरूर परंतु चेंडू फरार होतोय. वन बाउंड सीमारेषा पार चौकार होतोय 25 टीम. चांगली सुरुवात गणसोली टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे तुम्ही पाहताय सामना थोडस इझी करतोय गणसोली 40+ टीम आपल्या बाजूने. तीन बॉलचा खेळ झाला पहिल्या चेंडूवर एक धाव दुसऱ्या चेंडूवर एक धाव तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार उत्तमच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतो. उत्तम आणि त्याचबरोबर हरिराम ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. विकेट्स घ्यावे लागतील. इथून मात्र 2-3 विकेट्स घेतले दिवाळी टीमने तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते दिवाळी टीम. परंतु ते विकेट्स कोणता गोलंदाज घेईल हे मात्र प्रश्न तमाम प्रेक्षकांना पडला असेल. पुन्हा गोलंदाज सीआर यामुळे चेंडू तुम्ही पाहता हलक्यात खेळून काढला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे. मिसफील्ड थोडीशी होते एक रन कम्प्लीट झाली आणि बघता बघता मात्र दोन धावा देखील सहजरित्याने कम्प्लीट झाल्या. टीमची रन संख्या 2 धावे बरोबर पुढे चालली. टीमची रन संख्या 27 धावा बिनगडी बाद चांगली सुरुवात मित्र म्हणून. आणि तुम्ही अशा धावा बहाल जर केल्या तर हा सामना जो आहे तो एक तरफा होईल आणि गणसोली टीम आपल्या बाजूने खेचून नेईल. टीमची रन संख्या तुम्ही पाहू शकाल 27 रन स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळतो. 27 धावा दाखल कावर. पुन्हा एकदा अरुण तयार राईट मोर द विकेट ने यावेळचा चेंडू तुम्ही पाहता या कौगर्ण रिझर्वला त्या ठिकाणी लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण येईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि दुसरी धाव देखील सहजरित्याने कम्प्लीट करतात. चांगली रनिंग मिटून द विकेट तुम्हाला पाहायला मिळतो. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये तालमेल चांगला आहे आणि तालमेल क्रिकेटमध्ये असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कॉलिंग तुम्हाला इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. कॅच घेताना सुद्धा आणि रन घेताना सुद्धा तुम्हाला कॉलिंग जे आहे ती इम्पॉर्टंट व्हावी लागते. आणि इथून मात्र टीमची रन संख्या झाली 29 धावा दाफल कवर. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असे शेवटचा एक बॉल शिल्लक 29 धावा डॉट बॉल जर आला तरीही दडपण नसणाऱ्या गणसोली 40+ टीमवर कारण की विकेट्स हे महत्वपूर्ण आहे दिवाळी टीमला. विकेट सिकवणं जर मिळाली तर मात्र दिवाळी टीम मॅच मध्ये कमबॅक करू शकते. यावेळचा चेंडू हा वेत आहे चेंडूच्या खाली लॉंगांचा क्षेत्ररक्षक सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळतोय. उत्तमच्या माध्यमातून हा फलंदाजी तो मात्र बाद होतोय. उत्तमने मात्र आपल्या संघासाठी धावा उभ्या केल्यात 20 धावा मात्र 20 धावा काढून तंबूच्या आश्रयाला हा फलंदाज जातोय. दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकानंतर 29 धावा समीकरण आता तुम्ही पाहू शकाल. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल्स मध्ये रन संख्या पूर्ण करायचे आहेत 40+ गणसोली टीमला. एकोणतीस धावा झाल्यात 26 पाहिजे. 18 बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही 50-50 आहे.
हेजर साठी इम्पॉर्टंट आहे अर्थातच दिवाळे आणि गणसोळे टीम साठी मी देखील म्हणेन कारण की हे षटक या षटकामध्ये जर 3 ते 4 धावा आल्या तर 12 बॉल मध्ये जवळजवळ मित्र सगळे 22 ते 23 धावा राहतील मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल सेमी फायनलची मॅच एक तरफी झाली नाही पाहिजे प्रेक्षक देखील या मैदानावर तुम्हाला पाहायला भेटतात संध्याकाळचा 17 फायनलचा दिवस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुम्ही पाहता सुधीर तिसरा षटक नी बॅट्समन 3 नंबर येतो संतोष ही जागा जी आहे ती खूप इंपॉर्टेंट आहे क्रिकेट मध्ये 3 नंबरची जागा ज्यावेळेस बॅट्समन येतो ती जागा तुम्हाला इंपॉर्टेंट आहे भारतीय संघाचा विराट कोहली मात्र ही जागा भरून काढतो आणि तिथून मात्र भारतीय टीमला सावरून घेतो पूर्णपणे खेळी आणि त्याचबरोबर आपल्या खेळाडूंना सोबत घेऊन मात्र खेळतो त्यावेळेचा चेंडू सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो आहे एक धाव कंप्लीट झाली दुसरी धावचा प्रयत्न आणि दोन धावा एकच धाव होती मी तर म्हणेन मिसफील्ड आणि मिसफील्डचा मोबदला तुम्ही पाहू शकाल दोन धावा त्या ठिकाणी पळून काढल्यात हरिराम आणि त्याचबरोबर सुधीर ही जोडी मात्र नवीन तुम्हाला पाहायला मिळते माफ करा संतोष सुधीर मात्र गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय पहिला चेंडू मात्र दोन धावा गोलंदाज सीआर राईटमोर द विकेट यावेळचा चेंडू मिस केला अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल गुडलाइन स्पॉट वर चेंडूने थोडीशी उसळी घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय समीकरण आता तुम्ही पाहू शकाल येणारे 16 बॉल आणि 16 बॉल्स मध्ये रनसंख्या पूर्ण करायचे आहेत 24 16 बॉल 24 धावसंख्येची गरज सुधीर तयार यावेळचा चेंडू फुल टॉस बॉल त्या ठिकाणी गॅप सिलेक्शन चांगलं झालं पंचांचा इशारा आमच्या पर्यंत चौका चौकाराच्या सहाय्याने मात्र समीकरण जे आहे ते थोडस कमी होत चांगलं गॅप सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं बॅट्समन संतोषच्या माध्यमातून टीमची रनसंख्या 35 धावा दाफलकावर लागल्यात आता मात्र 20 धावसंख्येची गरज असेल सामना मात्र आपल्या बाजूने कुणा करेल की काय गणसोळे 40+ 15 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे इथून मात्र या 3 बॉल्सवर पूर्णपणे गेम असणार आहे दिवाळे 40+ संघाचा 15 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे पंधरा बॉल आणि 20 रनची गरज आहे गोलंदाज सीआर यावेळचा चेंडू हवेत आहे झेल होईल की काय यस फलंदाज क्रमांक दुसरा संतोष गरज आहे सेमी फायनलची मॅच तुमच्या समोर दिवाळे 40+ त्यांच्या अगेन्स्ट गणसोळे 40+ ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते 14 बॉल आणि 20 रनची गरज कोणता संघ इथून मात्र फायनल मध्ये धडक मारेल दारावे टीम सोबत कोणता संघ खेळेल दिवाळे की गणसोळे गणसोळे की दिवाळे बॅट्समन नंबर क्रमांक 4 वर तुम्ही पाहता भानुदास भानुदास भात्रे भानुदास मात्रे हा मी बॅट्समन येतोय त्यावेळचा चेंडू तुम्ही पाहता सुरेख फटका गॅप मध्ये कव्हरच्या रिझल्टला हा चौकार मात्र पर्यंत लाजवाब बॅटिंग करतो आपल्या टीम साठी हा खेळाडू पहिलाच हरिरामने मात्र चौकार ढोकला सलामीला आलेला होता एक षटकार त्याच्या बॅट मधून आला आता मात्र चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय समीकरण अजून इझी होतं येणारे 13 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज 13 बॉल 16 धावसंख्येची गरज हा चेंडू मात्र चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जरूर एक धाव कंप्लीट केला दुसऱ्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण वडा फिल्डिंग दोन बाबा चित्ताच्या चपळाने पळून काढल्या तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करणार नाहीयेत आता मात्र समीकरण येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला रनसंख्या पूर्ण करायची आहेत
14 12 बॉल 14 धावसंख्येची गरज 12 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे मॅच अजून मी तर म्हणेन 50-50 आहे इथून जर चांगला षटक पडला तर दिवाळे पोटी प्लस 2 मॅच मध्ये येऊ शकते परंतु इथून जर मोठा स्ट्रोक आला चौकार किंवा षटकार तर मॅच मात्र घनसोली पोटी प्लस 3 घेऊन जाईल तिकीट मात्र घनसोली पोटी प्लस 3 ला मिळेल फायनलचं 12 वी टीम त्यांच्या अगेंस्ट कोणता संघ खेळणार फायनल मध्ये धडक मारले 12 वी टीमने बारा बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतो इम्पॉर्टंट षटक आहे महत्त्वपूर्ण षटक नामदेव येतोय गोलंदाजी मार्कवर भानुदास ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळतोय 12 बॉल 14 धावसंख्येची गरज चला स्पीड अप करा दिवाळी टीम विनंती करते स्पीड अप करा खूप वेळ घेतोय आपण विनंती करतो दिवाळी टीम गोलंदाज तयार राईट मोर द विकेट ने 12-14 पहिला चेंडू यावेळेस पाते शहराचा वेध घेतो एक रन कंप्लीट झाले दुसरा रनचा प्रयत्न होईल का एक रन कंप्लीट झाली आहे दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि दुसरी रन्स पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचतोय इथून मात्र विकेट मिळतीय या रनची आवश्यकता नव्हती पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतो इट्स व्हाइट बॉल इट्स अ व्हाइट बॉल आहे आणि एक रन व्हाइट प्लस 1 अशा दोन धावा मात्र मिळतील परंतु ही विकेट्स मी तर म्हणून आत्महत्या केली आहे फलंदाज भानुदासने इनके एक धाव होती हरिराम चांगले स्ट्रोक खेळतोय हरिराम कडे स्ट्राईक राहणं इम्पॉर्टंट होतं आणि इथून मात्र चुकी केली बॅट्समॅन भानुदासने बॅट्समॅन क्रमांक दुसरा तिसरा इथून मात्र बाद होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये आता मात्र समीकरण येणारे 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज 12 बॉल 12 रनची गरज आहे सेमी फायनलची मॅच याच्या नंतर मात्र फायनलची मॅच होईल संतोष येतोय न्यू बॅट्समॅन सुनील माफ करा सुनील येतोय न्यू बॅट्समॅन 12 बॉल 12 रनची गरज आहे मॅच एक तर्फी होते की काय असा मात्र प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल 12 बॉल 12 रनची गरज चला स्पीड अप करा दिवाळी टीम विनंती करतोय पंच थोडा आक्षेप घ्यायचा आहे आपण 12 बॉल 12 रनची गरज आहे बस 12 बॉल 12 रनची गरज आहे चला गोलंदाज चला स्पीड अप करा दिवाळी टीम खूप वेळ घेत आहे गोलंदाज नमदेव विनंती करतात की आपण वेळ खूप घेत आहे गोलंदाज तयार यावेळेचा चेंडू तुम्ही पाहता या पॉइंटच्या डोक्याने खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु हा डॉट बॉल मात्र येतोय एक बॉलच्या नंतर टीमची रन संख्या झाली आहे आता 43 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतात 43 जवळ दाफलकावर पाहायला मिळतात आणि इथून मात्र बॅकफूटवर थोडस मित्र म्हणून दिवाळी टीम गेलेली आहे मिसफील्ड खूप केली दिवाळी टीमने आणि त्याचा मेबदला मात्र हरिराम आणि त्याचबरोबर उत्तमने घेतलेला होता यावेळचा चेंडू बिग हिट जरूर केलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतील मात्र क्षेत्ररक्षक या सामन्यामध्ये काही राहिलेलं नाही असं वाटतंय आता मात्र सहा धावसंख्येची गरज आहे सामना मात्र इथून खुल्ला गेलेला आहे येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे तर 12वी टीम कॅप्टन आपण तयार राहायचं आहे त्याचबरोबर सर्व खेळाडू आपल्याला खेळपट्टीकडे जायचं आहे आणि या सहाव्या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांना देखील विनंती करतो आपण लगेचच खेळपट्टीकडे जा तिथे मात्र नाणेफेक होईल यावेळचा चेंडू तुम्ही पाहताय सामना इथून मात्र फिनिश केलाय की काय यस इथून मात्र चांगला प्रयत्न जरूर झाला होता त्या खेळाडूच्या माध्यमातून
दोन दादा दोन दादा इथून मात्र पळून काढले जाता मात्र चार या धावसंख्येची गरज. गणेश पाटील तुमचा संघ तयार ठेवा मैदानात जायचं आपल्याला तिथेच नाणेफेक होईल प्रमुख पाहुण्यांची ओळख करून येईल. धन्यवाद. चार धावसंख्येची गरज असताना यावेळी त्या चेंडू तुम्ही पाहता एक रन त्या ठिकाणी सहजरित्याने कंप्लीट झाले दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि ती देखील सहजरित्याने पूर्ण होते. आता मात्र दोन धावसंख्येची गरज. नाणेफेकचा कौल इथेच होणार आहे कृपया मैदानात जाऊन येणं गणेश पाटील झाला म्हणजे आणि इथून मात्र हलो शेवटच्या श्रेणी गंसोली फोटोग्राफ संतोष संतोष नवीन फलंदाज संतोष बॅट्समॅन संतोष सात बॉल मध्ये दोन रन्सची गरज. दिवाळी का याच्या अगोदरची होती ना स्कोर 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 सेट दोन धावसंख्येची गरज आहे बघायचं आहे मॅच कशी फिनिश करतोय. सात बॉल दोन रनची गरज यावेळेचा चेंडू तुम्ही पाहता शरीराचा वेग घेतोय एक रन या ठिकाणी मिळते. आता मात्र येणारे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये एक रनची गरज असेल. सहा बॉल एक रनची गरज सेमी फायनलची मॅच तुमच्या समोर घनसोली त्यांच्या विरोधात दिवाळे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम सहा बॉल आणि एक रनची गरज. एक धावसंख्येची गरज आहे. निलेश गोलंदाज येतोय चला स्पीड अप करा दिवाळी टीम. आता मात्र टेस्ट मॅच सारखी फिल्डिंग सजवली आणि या ठिकाणी पॉइंट रिझन ला येतो विनिंग स्ट्रोक फायनल चं तिकीट मात्र मिळतं गणसोली 40+ टीम ला. गणसोली 40+ संघाचा कर्णधार ताबडतोब नाणे